चंद्रकांत राऊळ आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण कोकणामध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये बऱ्याच रानभाज्या आपण पाहिल्या आहेत। तर बरेच दिवस झाले मी मशरूम म्हणजे अळंबी कुठे मिळतात काय शोधत होतो। तर आज आपल्या परसवतात आपल्याला ती अळंबी पाहायला मिळाली आहेत, तर ती आपण पाहू। चला शकता मित्रांनो, ह्या झुडपामध्ये अळंबी आहेत, ते तुम्हाला दाखवतो। बघा मित्रांनो, ही अळंबी आहेत। तर आपण ती काढून घेऊ। अशा प्रकारे मित्र
मित्रांनो, अंडी काढून झालेली आहेत। तर ह्या अंडीला चितारी अंडी म्हणून म्हटलं जातं। प्रामुख्याने दोन अंड्याचे जाती आहेत, एक बटन मशरूम म्हणजे बटनसारखी दिसते आणि ही चित्रीसारखी दिसते। हे ऊन पडायच्या आधीच काढायची असते, पण ते पूर्ण फुलून जाणार नाही तर असं आहे। तर आपल्या परसवात आपल्याला एवढी मिळालेली आहे अंडी। तर मित्रांनो, बऱ्याचपैकी आपण अळमी काढून झालेली आहे। तर आज आपण ही अळमी घरी करणार नाही, कारण आज माझा उपवास आहे। गुरुवार असल्यामुळे, दत्त महाराजांचा वार असल्यामुळे आज उपवास, त्यामुळे अळमी ही म्हणजे चालत नाही उपवासाला, किंवा त्याला म्हणजे मटणासारखा वास येतो म्हणजे असं आहे। त्यामुळे ती आम्ही अळमी आता शेजाऱ्यांना देऊ, आणि नेक्स्ट टाईम कधी मिळतो तेव्हा त्याचा रेसिपीचा व्हिडिओ नक्की अपलोड करीन तो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला जरूर कळवा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। येवा कोकण आपलोच असा।